नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी वैभव गुरव, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, कसे आहात? सगळे बरे आहेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, आमचे व्हिडिओ बघताय ना? बघायलाच पाहिजेत ना, तर लाईक कोण करणार? तर मित्रांनो, आज तारीख आहे 13 ऑक्टोबर, आणि 2 दिवसापूर्वी म्हणजे 11 तारीखला खूप मुसळधार पाऊस पडला कोकणामध्ये। सर्वच ठिकाणी दिवसभर पाऊस चालू होता, राजापूरमध्ये पण होता आणि पूर्ण कोकणामध्येच होता। तर मित्रांनो, राजापूर हा एक तालुका आहे, तसाच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा पण तालुका आहे, राजापूरच्या बाजूलाच आहे। तर लांजा तालुक्यातला एक व्हिडिओ आला आहे आपल्याकडे, व्हॉट्सअपला आला होता, आपल्या एका फ्रेंडने आपल्याला पाठवला। तर तो व्हिडिओ बघितल्यानंतर म्हटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवावा आणि त्याच्यातून एक तुम्हाला संदेश द्यावा, यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। चला तर मग मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूयात आणि तुम्ही व्हिडिओ बघा आणि नंतर आपण बोलूयात। तर मित्रांनो, तुम्ही आता व्हिडिओ बघितला असाल आणि व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या अंगावरती काटा आला असेलच, कारण की कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे आणि गेली 5-6 महिने तेच काम चालू आहे भात शेतीचं, सुरुवातीपासून लावणी वगैरे किंवा भात पेरणे आणि आता कापणी। तर आता कोकणामध्ये भात कापणीचा सीझन आहे आणि सगळीकडे तुम्हाला भात कापणी करताना दिसतील, पण अचानक आलेल्या पावसामुळे खूप शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत। आणि कोकणामध्ये आपण जो भात कापतो तो भात कापल्यावरती आपण लगेच सुकायला ठेवतो आणि तो सुकल्यानंतर त्याची पेंडी बांधून आपण तो झोडण्याचं काम करतो। तर मित्रांनो, असेच आपले शेतकरी बांधवांनी काय केलं होतं, सगळं जे भात होतं तो कापून सुकायला ठेवला होता किंवा मळीमध्ये ठेवला होता आणि अचानक आलेल्या या पावसामुळे तो सर्व भात वाहून गेला। तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये कसा भात वाहून जात होता आणि जे शेतकरी होते ते कसे तो जो भात होता तो गोळा करत होते। मित्रांनो, ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान पण खूप झालेलं आहे। तर तुम्हाला संदेश देण्याचा माझा हाच उद्देश आहे की तुम्ही बघा, आता या व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल की कोकणामध्ये किती नुकसान झालं या पावसामुळे, आणि हा एकच व्हिडिओ आहे लांजामधला, असे कितीतरी व्हिडिओ असतील किंवा कितीतरी ठिकाणी असं झालं असेल की पावसामुळे शेतीचं नुकसान झालं असेल, तिथपर्यंत आपण पोचलो नाही किंवा आपल्यापर्यंत तो व्हिडिओ पोचला नाही आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक संदेश देतो आहे की तुम्ही बघू शकता की इतर ठिकाणी जरा जरी शेतीचं नुकसान झालं किंवा थोडंसं काही नुकसान झालं तर शेतकरी लगेच आत्महत्या करतात, आत्महत्येचा प्रयत्न करतात, पण तुम्हाला कोकणामध्ये आपला जो शेतकरी आहे तो तुम्हाला नुकसान झालं म्हणून कधीही आत्महत्या करताना दिसणार नाही। हेच आमच्या कोकणचं सांगण्यासारखं आहे, कारण तुम्ही जर नुकसान हे एका वर्षासाठी आहे, तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा ते नुकसान भरपाई करू शकता किंवा तुम्ही जास्त मेहनत करून पुन्हा एकदा ते जे काय आता नुकसान झालं आहे ते तुम्ही पुन्हा भरपाई करू शकता। तर हाच संदेश द्यायचा आहे की तुम्हाला की कितीही नुकसान झालं किंवा जे शेतकरी आपले बांधव आहेत त्यांना एकच सांगायचं आहे की तुमचं कितीही नुकसान झालं, नुकसान ते तात्पुरतं असणार आहे, पण तुमचं जे जीवन आहे ते खूप लाख मोलाचं आहे, ते तुम्ही या छोट्याशा कारणासाठी संपू नका। एकदा थोडंसं नुकसान होईल, पुढच्या वेळी तुम्हाला डबल प्रॉफिट होईल, पण तेवढंच करा, आत्महत्या वगैरे काही करू नका आणि जे काय नुकसान आहे ते पुढच्या याच्यामध्ये वर्षामध्ये किंवा पुढच्या शेतीमध्ये भरून काढा। फक्त तुला कसं वाटलं बघून व्हिडिओ? मला खूप बेकार वाटलं, कारण की आता आपले जे व्हिडिओ आहेत भात शेती, तेव्हा मी बघितलं की भात शेतीमध्ये आता 4-5 महिने जसं दादा बोलतोय की मेहनत खूप घेतात, तर तिकडे मला तर काही जमत नव्हतं। ते शेतकरी सकाळी जाऊन संध्याकाळपर्यंत तिथेच कामं करतात, उन्हातानामध्ये असतात तिथेच उपाशी पोटी, तर त्यांना त्यांचं नुकसान किती वाईट वाटलं असेल की एवढं सगळं त्यांचं केलेली मेहनत त्यांची वाया जाते, तरी पण ते करतात सगळी कामं। तेच आता बघितलं तुम्ही व्हिडिओ, मित्रांनो तुम्हाला पण कसं वाटलं बघून ते आम्हाला कमेंट करून तुमचा अभिप्राय सांगाच। तर जास्त वेळ आता घेत नाही आणि व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आला होता, त्यामुळे तो व्हिडिओ कुणी केला होता याचा आपल्याला काही कळलेलं नाही आहे,
तर ज्यांनीच कोणी हा व्हिडिओ केला असेल त्याच्यानंतर हा व्हिडिओ पोहोचला असेल तर नक्की कमेंट कर. मित्रा खूप चांगलं काम केलं आहे आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की त्यांना पण कळलं पाहिजे की कोकणातले कोकणामध्ये पण नुकसान होतं आणि नुकसान झालं म्हणून शेतकरी कुठलाही आत्महत्या करत नाहीत. तर पतू चल मग आता थांबूयात. चला मग मित्रांनो आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.